मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणतात, पण त्यात आम्ही थोडा बदल करणार आहोत. मुलगी शिकली डॉक्टर झाली ही कहाणी आहे बुलढाण्यातील एका ध्येयवादी शिक्षकाची. लेख वाचवा, लेख शिकवा, लेख घडवा या अनोख्या त्यांच्या अभियानाची. गीता आणि बबीता या आपल्या मुलींना मेहनतीनं कुस्तीपटू बनवणाऱ्या महावीर सिंग फोगट यांची कहाणी दंगलमुळे पडद्यावर आली. पण आज आम्ही ओळख करून देणार आहोत की महाराष्ट्रातल्या अशाच एका ध्येयनिष्ठ शिक्षकाची. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये राहणारे शिक्षक लक्ष्मण वरपे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला यांची. मुली म्हणजे परक्याचं धन, मुली म्हणजे बापावरचं ओझ असा समज आजही समाजात आहे. त्यामुळे नकोशा मुलींचे गर्भातच श्वास कोंडले जातात. अशा समाजात वरपे सरांनी नवा आदर्श निर्माण केलाय. आपल्या एक नवे दोन नवे तर स्वाती, साधना, शारदा आणि वर्षा या चारही मुलींना MBBS चं शिक्षण देऊन त्यांनी डॉक्टर बनवलंय. वैद्यकीय जर शिक्षण घेतलेलं असेल मुलींनी, मुलींना वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी धावपळ करायला लागणार नाही. राहत्या घरीच त्यांना त्यांचा व्यवसाय करता येईल आणि समाजाची, समाजातील गरीब लोकांची मनापासून सेवा करता येईल या उद्देशानं मी त्यांची वैद्यकीय शाखा निवडली. लहानपणापासून चांगलंच होते आमच्या, अशा स्वभावानं वगैरे छान अभ्यासात हुशार, म्हणजे आपण जे सांगितलं ते ऐकत होत्या. वरपेंची ज्येष्ठ कन्या स्वाती, द्वितीय कन्या साधना, तिसरी कन्या शारदा यांचे नवरेही पेशानं डॉक्टरच आहेत. स्वाती पुण्यामध्ये, साधना आणि शारदा औरंगाबादमध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय करतायत. चौथी कन्या डॉक्टर वर्षा ही MBBS नंतर MD चं शिक्षण घेते. आता MBBS झाली मग तिचं बघूनही इन्स्पिरेशन आलेलं डॉक्टर होण्याचं. आणि बऱ्यापैकी बाबा आमटेंचे, प्रकाश आमटेंचे पुस्तकं होते की एक आपण व्यवसाय करता करता समाजसेवाही करू शकतो बऱ्यापैकी, आपल्याला वेगळं जाऊन काही करायची गरज नाही. त्यामुळे डॉक्टर होण्याचा निर्णय बऱ्यापैकी सगळ्यांना त्याचीच आवड होती, इंजिनिअरिंगपेक्षा तरी. जे नातेवाईक बोलायचे की बाबा चार मुली आहेत पुढे जाऊन कसं होणार, त्याच्याबद्दलही बाबांनी त्यांना सांगितलेलं की माझ्या मुली आहे आणि ह्या आयुष्यात कुठंतरी चांगलं करून दाखवतीलच, आत्मविश्वास माझ्या बाबांना नक्की होता आणि मला वाटतं आम्ही तो सार्थक करून दाखवला असावा. पेशानं शिक्षक असलेल्या लक्ष्मण वरपेंनी आणि त्यांच्या पत्नीनं आपल्या मुलींना केवळ डॉक्टरच बनवलं नाही तर आदर्श नागरिक बनवण्याच्या दृष्टीनं संस्कार केले. लहानपणापासूनच महापुरुषांची पुस्तकं वाचायला देऊन त्यांचे आदर्श मुलींमध्ये रुजवले. बाबांमुळेच ॲक्च्युली आईला पण वाचनाची आवड लागली, दोघांमुळे आम्हाला आवड लागली. त्या वाचनाची आवड लागली त्यामुळे जसं साधारण आपण बाकीची पुस्तकं वाचतो तसंच मग स्टडी बुक्स पण, त्यामुळे मग तसं आम्ही स्टडीमध्ये पण पुढे राहत गेलो. डॉक्टरकीचं शिक्षण याच्यासाठी की बाबांचा असा उद्देश होता की जर आपण शिकतोय तर त्याचा फायदा आपल्या समाजाला झाला पाहिजे. बुलढाणा हा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जिल्हा, मात्र या जिल्ह्यातच मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी आहे. अशा वेळी चारही मुलींना डॉक्टर करून वरपे दाम्पत्यानं सरकारचा बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात साकारलाय. कैलास पुरी आणि लक्ष्मीकांत रुईकरसह मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा.